जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून गेलेल्या ज्येष्ठ नेत्यांना संपवण्याचं काम चंद्रकांत पाटलांनी केलं आहे भाजपनं जिल्ह्यात गल्लोगल्ली राष्ट्रवादीशी हातमिळवणी करून सेटलमेंटचं से राजकारण केलं असा आरोप करत चंद्रकांत पाटील यांनी कडेगाव मतदारसंघाबाबत केलेलं वक्तव्य हे नैराश्येतून असल्याचा पलटवार रविवारी शिवसेनेचे शहरप्रमुख शंभूराज काटकर यांनी केलं तसेच दादा पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यात चंद्रकांत दादांनीच भांडण लावल्याची टीका करत चंद्रकांत पाटलांच्या दलालाच्या राजकारणाला द्या विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत स्वतःभोवती राजकारण करणारा पक्ष आहे यांच्या चुकीच्या राजकारणाला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी केलं आहे ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते भाजपाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादानी खाली येऊन सांगलीत काहीतरी वलगना केली कडेगाव मतदारसंघासंदर्भात मी निश्चित सांगू इच्छितो प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादांना शिवसेना भाजपची युती होती वाळवा मतदारसंघ आपण सोडून पळून गेलात तिथं सदाभाऊना आणि निशिकांत पाटलांना उघडं पाडलं शिवसेनेच्या वि उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभा केलात हीच कार्यपद्धती आपण कडेगाव मतदारसंघाच्या बाबतीत प बिलोडीवागी मतदारसंघाच्या बाबतीत घेतली ऐन वेळेला आपण देशमुखांना बाजूला सारलं आणि मतदारसंघ मोकळा सडला शिवसेनेनं तो तुम्ही घाणवट ठेवलेला मतदारसंघ हा लढवला शिवसेनेनं कधीही निवडणुकीच्या राजकारणात आर्थिक देवाणघेवाण करून पाडापाडीचं राजकारण केलं नाही गेली पस्तीस वर्षाहून अधिक काळ शिवसेनेनं भाजपच्या लोकसभेच्या सर्व उमेदवारांच्या बरोबर त्यांचं पाठीराख्याचं के काम केलं त्यांच्यासाठी दि दिवस झटून निवडणूक लढवण्याचं आणि साथ देण्याचं काम केलं मात्र भाजपनं कल वाळवा मतदारसंघामध्ये इस्लामपूर मतदारसंघामध्ये भिलवडेवांगी मतदारसंघामध्ये तासगाव कवटेमंगाळ मतदारसंघामध्ये येवांना आमच्या अनिल बाबारांच्या खानापूर मतदारसंघामध्ये जिथं जिथं जे जी विश्वल्ली पेरली आणि शिवसेनेचं खच्चीकरण करण्याचं काम केलं निवडणुकाच्या राजकारणामध्ये सेटलमेंटचं राजकारण करून स्वतःच्या मंत्रिपदाला वलय ठेवायचं शिवाजीराव नाईक अजितराव घोरपडे म राजेंद्रनाथ देशमुख पृथ्वीराज देशमुख संग्रामसिंह देशमुख ह्या नेत्यांना घरात बसवलं हे चंद्रकांत दादांचं खचीकरणाचं राजकारण आहे मी आज उघडपणे जिल्ह्यातल्या या नेत्यांना आवाहन करतो या चंद्रकांत दादांच्या दलालीच्या राजकारणाला मूटमाती द्या शिवसेनेची दारे आपणाला खुल्या आहेत आपण ह्या मुठमाती राजकारणाला मूटमाती देऊन हे विरोधी पक्षाचा आवाज मोडण्याचं काम जे भाजपनं सुरू ठेवलेलं आहे ते मोडून काढा भाजप हा गद्दारांचा पक्ष आहे हा लोकांच्या प्रश्नासाठी नव्हे तर फक्त स्वतःभोवती राजकारणाचा केंद्रबिंदू ठेवून राजकारण करणारा पक्ष आहे या या ह्या लोकांच्या चुकीच्या राजकारणाचे बळी ठरू नका आपण एक ठामपणे निस्वार्थीपणे काम करणारे नेते आहात जिल्ह्यातल्या स्व स्वाभिमानी नेत्यांनी जगच्या जगतापांच्यापासून शिराळ्याच्या नायकांच्यापर्यंत सर्वांनी हा डाव ओळखलेला आहे मात्र ते का बोलत नाहीत हा पडलेला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न आहे हा डाव हाणून पाडावा अशी मी त्यांना विनंती करतो